कोल्हापूर महानगरपालिकेची गेल्या 40 वर्षात 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचं कारण सांगून महापालिका प्रशासन हद्दवाढीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होतं, पण आता महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनानं हद्दवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, शिवाय कोल्हापूरच्या जनतेनंही हद्दवाढीसाठी रेटा वाढवावा अशी मागणी कॉमनमॅन संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा इंदुरकर यांनी केली आहे। 1946 नंतर कोल्हापूर शहराची 1 इंचानही हद्दवाढ झालेली नाही, त्यामुळे शहराचा विकास खुंटलाय। 8 जानेवारी 2021 तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून 20 गावांचा समावेश करून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी असा प्रस्ताव शासनाला पाठवला होता, पण हा प्रस्ताव अजूनही दिलेला नाही। महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे हद्दवाढ करता येत नाही असं महापालिका प्रशासन आजपर्यंत सांगत आलं। बुधवारी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय झाला, राज्यपालांनी त्यावर मोहर उमटवली आहे। आता हद्दवाढ करण्यामध्ये कुठलाही अडथळा नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनानं हद्दवाढीसाठी पाठपुरावा करावा, तसंच कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नागरिकांनीही हद्दवाढीसाठी रेटा वाढवावा अशी मागणी कॉमनमॅन संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली आहे। 1947 शेवटची कोल्हापूरची हद्दवाढ झाली 1947 ते 2022, 1 इंच वाढलं नाही। याच कालावधीमध्ये या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्ष, सर्व राजकीय पुढारी आणि विशेषतः कोल्हापूरचे राजकीय पुढारी यांची सर्वांगीण विकास आणि वाढ झाली, परंतु हेच लोक कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विरोधात आहेत। दुसऱ्या बाजूला कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रशासन गेल्या 2.5 वर्ष आम्हाला इलेक्शन तोंडावर आहे, राज्य निवडणूक आयोगाचं पत्र आहे, 6 महिने जर तोंडावर इलेक्शन असताना हद्दवाढ करता येत नाही असं म्हणतात। कालच्या शासन निर्णयाप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया बंद पडल्या आहेत, रद्द झाल्या आहेत। आता हद्दवाढ करण्याचं अडचण काय हा आमचा प्रश्न आहे।